आज वैशाख कृष्ण नवमी शके 1941 स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. 12वीच्या निकालात जिल्ह्यातून 84.63% विद्यार्थी उत्तीर्ण. 12वीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींची बाजी. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी यासाठी परिसंवाद प्रदर्शनाचे आयोजन. आणि ठाण्यातील 103 वर्षे जुन्या अशा CKP बँक प्रकरणात पंतप्रधानांनी मध्यस्थी करण्याची ठेवीदार खातेदारांची मागणी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची 136वी जयंती. प्रखर देशभक्त आणि क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी असीम त्याग केला. वयाच्या 16व्या वर्षी सावरकरांनी आपल्या कुलदेवतेसमोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी सुप्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांनी दिली होती. लहानपणापासूनच सावरकरांमध्ये देशप्रेम ओतप्रोत भरलं होतं. इंग्रजांचंही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बारीक लक्ष होतं. वयाच्या 22व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला गेले. तिथेही त्यांच्यावर इंग्रजांची कडक नजर होती. ब्रिटिशांच्या लायब्ररीमध्ये हे रिपोर्ट आजही पाहायला मिळतात. थोर स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांना ठाणे वार्तातर्फे विनम्र आदरांजली. 12वी परीक्षेचा आज जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यातून 84.63% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल 86.71%, कला शाखेचा निकाल 73.77%, वाणिज्य शाखेचा निकाल 87.6% लागला आहे. जिल्ह्यातून 12वीच्या परीक्षेला 90,461 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 76,556 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात 7,843 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन, 24,700 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 38,534 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी, तर 5,479 विद्यार्थी 5 श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. आज जाहीर झालेल्या 12वीच्या निकालात सर्वाधिक म्हणजे 87.06% विद्यार्थी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या 12वीच्या विज्ञान शाखेचा निकाल 86.71% लागला आहे. विज्ञान शाखेत 26,372 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 22,868 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये 2,129 विद्यार्थी डिस्टिंक्शन, 7,557 प्रथम श्रेणी, 12,384 द्वितीय श्रेणी, तर 798 विद्यार्थी 5 श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 87.06% लागला असून वाणिज्य शाखेतून 47,718 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली. त्यापैकी 41,543 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 5,245 प्रथम श्रेणी, 14,244 द्वितीय श्रेणी, तर 5 श्रेणीत 3,554 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल 73.77% लागला आहे. कला शाखेतून 15,553 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली. त्यापैकी 11,473 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 419 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन,
2607 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 7131 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर 1316 विद्यार्थी 5 श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या आज जाहीर झालेल्या 12वीच्या निकालात नेहमीप्रमाणेच मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यामध्ये 47705 विद्यार्थी तर 42756 विद्यार्थिनींनी 12वीची परीक्षा दिली. यापैकी 38430 विद्यार्थी तर 38120 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. टक्केवारीमध्ये मुलींचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण हे 89.17% तर मुलांचं 80.56% आहे. 12वीचा ठाणे शहराचा निकाल पाहता या ठिकाणीही मुलींचा उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. ठाणे शहरातून 9727 विद्यार्थी तर 8784 विद्यार्थिनींनी 12वीची परीक्षा दिली. त्यापैकी 8002 विद्यार्थी तर 7892 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. टक्केवारीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांचे प्रमाण हे 82.27% आहे तर मुलींचे प्रमाण हे 89.85% आहे. देशभरातील स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालेल्या ठाणे स्मार्ट सिटीच्या विकास प्रकल्पांचा केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटी फेलोशिप मिशनचे विद्यार्थी अभ्यास दौरा करणार असून ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांची फेलोशिप मिशनचे अंबर सिन्हा यांनी भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती देत अभ्यासकांना स्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी माहिती उन्हाळे यांनी यावेळी दिली. माहितीची आदानप्रदान करण्यासाठी केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत स्मार्ट सिटी मिशन इंडिया स्मार्ट सिटी फेलोशिपचे विद्यार्थी देशभरातील स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचा अभ्यास दौरा करणार असून या अभ्यास दौऱ्याकरिता ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये माहितीचे विश्लेषण, संशोधन, दस्तऐवज, स्वतंत्र मूल्यांकन करण्यात येणार आहे. सर्व अभ्यासक ठाणे महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या डीजी ठाणे तसेच इतर सर्व प्रकल्पांचा अभ्यास करणार आहेत. या अभ्यास दौऱ्यात मिळालेली सर्व माहिती सर्व केंद्र शासनाला पुरवली जाणार असून या सर्व अद्ययावत माहितीमुळे देशभरातील स्मार्ट सिटीमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवून सक्षम शहरं उभी केली जाणार आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने परिसंवाद आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. 31 मे ते 2 जून 2019 या कालावधीत शिवाजी मैदान इथे प्रदर्शन आणि 1 जून रोजी गडकरी रंगायतन इथे परिसंवाद संपन्न होईल. प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी लागणाऱ्या सर्व विषयांची माहिती मिळण्यासाठी विविध विषयांच्या तांत्रिक बाबींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. यात घनकचऱ्याचे नियोजन, पार्किंग विषयी, बायोगॅस, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, ई वेस्ट मॅनेजमेंट, इमारत दुरुस्ती विषयक माहिती, हाऊसकीपिंग, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, सोसायटी सॉफ्टवेअर, स्वयं पुनर्विकास ऑडिटर्स, फायर अँड सेफ्टी, वॉटरप्रूफिंग, वॉटर स्टोरेज टँक, सोलर व्यवस्था आदी विषयांचे स्टॉल्स प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांसाठी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज आणि येणाऱ्या अडचणी, त्याचप्रमाणे नुकतेच मंजूर झालेले गृहनिर्माण संस्थांविषयीचे नवीन चॅप्टर स्ट्रक्चरल ऑडिट या विषयांवर वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू, सहकार आयुक्त सतीश सोनी, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आणि संजय कोयंडे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 31 मे रोजी सीताराम राणे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड सहकारी गृहनिर्माण संस्थांची राज्यस्तरीय संघीय संस्था आहे.
महाराष्ट्रात जवळपास 2.5 लाख सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या जवळपास 1,05,000 आसपास आहे. या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधित्व राज्यस्तरावरची संघीय संस्था म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड ही संस्था करते, अशी माहिती सीताराम राणे यांनी यावेळी दिली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यातील सरई परिसरात असणाऱ्या मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला आज सकाळच्या सुमारास आग लागली होती. सरईमधील गणेश चित्रपटाच्या बाजूला मावळी मंडळाची शाळा आहे. या शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या संगणक कक्षात सकाळच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बरंच नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्वरित धाव घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमुळे मोठा धूर निर्माण झाला होता, त्यामुळे काहीशी घबराट निर्माण झाली होती. सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे या संगणक कक्षात कोणी नव्हतं, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीतील मुख्य रस्त्यावर फेरीवाले विक्रेते यांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी बसण्यास मज्जाव केल्याने रमजान महिन्यात गर्दीच्या वेळीही मुंब्र्यातील रस्ते ट्रॅफिक मुक्त झाले असून ठाणे महापालिका वाहतूक विभाग आणि मुंब्रा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी मुंब्रा प्रभाग समितीमध्ये विशेष मोहीम राबवून संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त केला आहे. रमजान महिन्यात मुंबईमधून खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात येतात. हे विक्रेते मुंब्र्यातील प्रमुख रस्त्यांवर बसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी फेरीवाल्यांवर केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसर आता फेरीवाला मुक्त झाला असून नागरिकांना ट्रॅफिकमुळे मुंब्रा स्टेशन ते वाय जंक्शनला लागणारे 1.5 तासाचे अंतर आता 10 ते 15 मिनिटात पार करणे सोयीचे झाले आहे. मुंब्रा प्रभाग समितीच्या वतीने हटवण्यात आलेल्या फेरीवाल्यांसाठी मित्तल ग्राउंड आणि तन्वर नगरला तात्पुरते मार्केट तयार करण्यात आले असून या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेते बसल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा कमी झाला आहे. बऱ्याच वेळा काही समाजकंटकांकडून विरोध होत असून देखील सहाय्यक आयुक्त आहेर यांनी ठाम भूमिका घेत फेरीवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हिंदुत्व निष्ठांच्या अन्याय अटकेचा निषेधार्थ ठाण्यात आंदोलन करण्यात आले. प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी 25 मेला अटक केली. या प्रकरणी गेल्या 3 वर्षात CBI ने अनेक निरपराध हिंदूंना संशयित म्हणून अटक केली आहे.
त्यांनी केलेली ही कारवाई अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह आहे. या सर्व प्रकरणात सीबीआयचे वागणे हे संशयास्पद आणि हिंदुत्ववाद्यांवर दबाव तंत्र निर्माण करणारे आहे. हे सर्व हिंदुत्ववादी म्हणवणारे शासन सत्तेत असताना होत आहे. हे सर्व हिंदूंना धक्कादायक आहे. तरी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना त्वरित सन्मानाने मुक्त करावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे सतीश कोचरेकर यांनी केली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घोषणा देत ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलाच्या खाली हे आंदोलन केलं. यावेळी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर अनेकांनी स्वाक्षरी करून आपला निषेध नोंदवला. केवळ संशयित म्हणून पकडलेल्या आरोपींची बाजू मांडणाऱ्या अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना त्याच गुन्ह्यात अडकवून अटक केली जाते आणि ती अटकही निवडणूक पार पडून गेल्यावर होते हे पद्धतशीरपणे केलेले षडयंत्र आहे. हिंदुत्वाचे कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्यांची ही गळचेपी आहे. ही अटक अन्यायकारक आहे. पुनाळेकर निर्दोष असून तत्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी सनातन संस्थेच्या वैद्या दीक्षा पेंडभाजे यांनी आंदोलनाच्या वेळी केली. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील सीबीआयच्या भूमिकेचाही तपास करण्यात यावा. सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांच्याकडून डॉक्टर दाभोलकर प्रकरणाचा तपास काढून तो अन्य निष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावा अथवा तो तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. ठाण्यातील 103 वर्षे जुन्या अशा सीकेपी बँक प्रकरणात पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी अशी मागणी या बँकेच्या 1.5 लाखाहून अधिक ठेवीदार आणि खातेदारांनी केली आहे. या ठेवीदार आणि खातेधारकांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. 2012 रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या व्यवहारांवर नियंत्रण आणलं आहे, त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळू शकलेल्या नाहीत. रिझर्व्ह बँकेने या बँकेवर प्रशासक बसवला असून ही बँक पुनर्जीवित करण्यासाठी काहीच प्रयत्न न झाल्यामुळे बँकेचे ठेवीदार हैराण झाले आहेत. या बँकेत अनेक निवृत्तधारकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई लावली आहे, पण रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणामुळे या बँकेतून कोणालाही पैसे मिळू शकत नाहीत. 2015 बँकेवर निवडून आलेल्या नवीन संचालकांनी बँक पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी बँकेचे भागभांडवल वाढवण्यात आलं. अनेक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी शेअर्समध्ये गुंतवण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार जवळपास 34 कोटींच्या ठेवी भांडवलामध्ये परावर्तित झाल्या. बँकेच्या प्रशासनाने कर्जदारांची जवळपास 53 कोटींची मालमत्ता जप्त केली. बँकेची 209 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. बँकेचं भागभांडवल 62 कोटींच्या वर गेलं आहे. बँकेने आतापर्यंत जवळपास 170 कोटींची कर्ज वसुली केली आहे. बँकेतील ठेवीदारांचे हित जपावं यासाठी माधवपुरा बँकेप्रमाणे या बँकेचेही पुनर्जीवन करावं अशी येथील ठेवीदार आणि खातेदारांची मागणी आहे. पंतप्रधानांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात जवळपास 20 मागण्या बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी करण्यात आल्या आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 12वीच्या निकालात जिल्ह्यातून 84.63% विद्यार्थी उत्तीर्ण.
बारावीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींची बाजी. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी यासाठी परिसंवाद प्रदर्शनाचे आयोजन आणि ठाण्यातील 103 वर्षे जुन्या अशा CKP बँक प्रकरणात पंतप्रधानांनी मध्यस्थी करण्याची ठेवीदार खातेदारांची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.